बाबा द्या ना मोटरसायकल, बाबा द्या ना, द्या ना प्लीज. अरे काय लहान मुलासारखे हट्ट करतोयस? मी तुमच्याकडनं हट्ट करणार कोणाकडे करणार? अरे पण तू लहान आहेस का आता? IIT इंजिनिअरिंगला आहेस, आणखी 2 वर्षात इंजिनिअर होऊन बाहेर पडशील. ठीक आहे. अहो बाबा, इथे मुंबईमध्ये मला खूप काम आहे तो, आणि प्रवासामध्ये खूप वेळ जातो, आणि वेळ महत्त्वाचा, म्हणून मी वेळेचा विचार करतो. आणि या वेगवान जगामध्ये वावरण्यासाठी मला मोटरसायकल हवी आहे. बाबा द्या ना 65,000 रुपये. अरे 65,000 म्हणजे काय खिरापत आहे? द्या ना 65,000 रुपये. बरं 65,000 नाही, 999 सुलभ हप्ता. अरे वा, काय आयडिया, सुलभ हप्ता. मोटरसायकल मिळणार नाही. आपली मावशी फार बोलते नाही, तशी ती मनाने चांगली आहे ग, तरी पण. कविता, अगं लक्ष कुठे आहे तुझं? कुणाला शक्य असतो? काही नाही ग. नाही तरी पण. अगं तो तुझा कलिग मगाशी भेटला का ना? कोण? ओ रोहन. हा, तो इथे कुठल्या गॅरेजमधल्या कुठल्या मित्राला भेटायला येत असेल ना, ते पाहत होते. असं पाहून तुला कळणार आहे का? नाही ग. पण गॅरेजमधल्या मुलाशी मैत्री कशी काय होऊ शकते? का नाही होऊ शकत? अगं मैत्री काय कुठेही कुणाशीही होऊ शकते, ते बरोबर आहे. पण मी आपला सहज विचार करत होते. कविता, अगं नको त्या गोष्टींचा विचार नको करूस. हे बघ, ठरवून वाढवता येतात ते फक्त संबंध, मैत्री नाही. मैत्री काय होते किंवा होत नाही. म्हणजे आता रोहनचंच उदाहरण घे. तो माझ्यापेक्षा किती ज्युनियर आहे प्रत्येक बाबतीत, तरीही आमची खूप चांगली मैत्री आहे, हो की नाही? ते तुम्ही एकत्र काम करता ना म्हणून. तसं नाही ग. आता आमच्या ऑफिसमध्ये आमचा अजून एक कलीग आहे, त्याचं नाव डॅनी. तोही माझ्यापेक्षा ज्युनियर आहे, पण माझी त्याच्याशी मैत्री नाही, रोहनशी आहे. मैत्री होण्यासाठी आपल्याला एखादा माणूस आवडला पाहिजे, तो चांगला असो किंवा नसो. त्याच्या गुणदोषांसकट आपण त्याला पत्करला की मैत्री झाली. पण मला बरा वाटला रोहन. बरा वाटला? हो. ओके, कदाचित तुमची पुढे ओळख वाढली, एकमेकांना तुम्ही आवडलात, तर तुमचीही मैत्री होईल. चल. आई. काय रे? आज संध्याकाळी जेवायला काय असणार आहे? का, कुणी जेवायला येणार आहे? नाही ग, सहज विचारलं. नाही, येणार असेल तर सांग, म्हणजे मग काहीतरी स्पेशल तुला हवं ते करेन. नाही, कोणी येणार नाही आहे. मग मीच कदाचित लवकर येईन घरी, ऑफिसमध्ये कामं जरा कमी आहेत. हो, मग तुझ्या आवडीचं काय करू का? नाही, मी काय म्हणत होतो, आज संध्याकाळी स्वयंपाकाचा त्रासच तू करून घेऊ नकोस. अरे त्यात त्रास कसला आलाय? स्वयंपाकाच्या बाई येणार आणि करून जाणार, मी फक्त त्यांना सांगणार काय करायचं काय नाही, बस. आज संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ आपण, बऱ्याच दिवसात गेलो नाही. आजची संध्याकाळ बाहेर एन्जॉय करू. ठीक आहे. आपण तू नक्की येणार आहेस ना लवकर? नक्की येईन. नाहीतर आयत्या वेळेला फोन करून सांगशील, कामं वाढली आहेत मला यायला उशीर होईल, बाहेरून काहीतरी पार्सल आणा. आज नाही सांगणार, बस. मग नक्की. बरं, मुलांना तेव्हाच सांगू आणि मग ठरव कुठे जायचं ते. बरं बरं, चल मी येतो. हो, संध्याकाळचं लक्षात ठेव. होय होय, बाय बाय.